गाईस फायनली वेत गाभरला पालशी, नकली पालशी. हा प्रँक त्याच्यावर सक्सेसफुल झाला. फायनली हा प्रँक मम्मीवर पण सक्सेसफुल झाला. मी केव्हा ट्राय करत जपन आहे ना, मम्मी बघून घेतो ती कशा न कसं करून. काय चालू आहे तुमचं, काय करताय असं? काहीतरी चालू आहे. हे बघ, हे बघ ग. नकली राम राम मित्रांनो, कसे आहे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तर गाइस सकाळचे असलेले 6:30 आम्हाला निघायचं होतं जळगावला 5 वाजता, पण काल आम्ही एवढे जास्त थकले होते ना, तर सकाळी जागच नाही आली. ऑलमोस्ट 6 उठले आम्ही आणि 7 निघलं होणार आहे आमचं. म्हणजे आम्ही 2 लेट आहे. मॉर्निंगची जी वाईब असते ना भाई, जायची ती वेगळीच असते. मजाच येते मॉर्निंगला कुठे जाण्यासाठी, पण त्यासाठी एवढे ना की लवकर जाग यायला पाहिजे, तरच ती वाईब घेता येते. आता 7 तर आम्ही निघून जाऊ इथून. सकाळी सकाळी पार्थचे मित्र येऊन गेले त्याला बोलवायला. पार्थ तेरे दोस्त आ गए. हॅलो फ्रेंड्स, चाय पी लो. पार्थ ना खरंच लिटरली एवढा घाबरतो ना यांना, म्हणजे जवळ सुद्धा जात नाही तो त्यांच्या. ते आले तर तो घरात चालला जातो. आता जा यो यो. आता जाणार नाही मुद्दाम, कॅमेरा समोर आहे ना, नाही तर असं घाबरतो ना पार्थ. याच्या पायाला जाठी ते साठी ते. गाईस आम्ही आमच्या सर्व बॅग्स इथे ठेवलेल्या आहे आणि आम्ही काल रात्री मॉलला पण गेले होते ना, तर तिथून वेजसाठी आणि पप्पांसाठी कपडे घेतले होते. येताना एकदम खाली खाली आले आणि जाताना एकदम गाडी भरून जाते आमची. असंच होतं कुठे जाताना. आमचे शूज घातले होते काल, ते पूर्ण ओले झालेले, तर पुढे ठेवून दिले आम्ही. काही घातले तर नाही ओले ते. आणि आजी बेबे, बेबे तुम्ही रडला नाही? रडला नाही झालं? रडला आजी तुम्ही पण. मग केव्हा आता आमच्या घरी तुम्ही या. आता आता आम्ही काय येऊन गेले, येऊन गेले तुम्ही. चला या या, आता मजा येईल. या बाय बाय. बाय त्यांना, बाय करतोय मी. मी तर थांबतोय. तू थांबतोय? हा मी थांबतोय. बाय बाय. बाय बाय. एकटी राहिल्यावर काही टेन्शन नको घेत जाऊ. बाय बाय आजी. चला आजी. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चला हे गाईस आम्ही इंदोर वरून निघाले होते. इंदोर वरून निघून आम्हाला 2 झाले होते. आम्ही नाश्त्याचा एक ब्रेक केला होता. आम्ही ब्लॉग बनवायला विसरून गेला रिपेअर मधला आणि आता आठवण आली ब्लॉग बनवायची. आता आम्ही निघताय पूर्ण जळगावसाठी. इथे ब्लॉगच बनवायला गेला, विसरून गेला मी. आता किती वेळ लागेल? 2 आम्ही पोचू जळगावला. 2 किंवा 3 पोचता पोचता लेट्स गो जाऊया. आता मी चालवते मस्त हायवे. गाईस तर फायनली आता फक्त जळगाव आहे इथून 25 किलोमीटर. 9:30 मी गाडी चालवत होता. आता वाजलेले आहे दुपारचे 1 आणि इथून 25 किलोमीटर आहे अजून. अर्धा पाऊण तास लागेल पोचायला आम्हाला. पाय दुखून गेले भाई माझे, क्लच दाबून दाबून गुडघ्याच्या साईडला दुखतंय, इथे पाय खूप दुखतोय. जाऊ दे आता 25 किलोमीटरच आहे फक्त. तर गाईस फायनली आम्ही पोचले आता जळगावला. बघा आता जाऊ घरी आणि करू थोडाफार आराम. आधी जेवण करून आराम करू. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले घरी 2 दिवसानंतर. कालच निघणार होते पण ना काल थोडं उशीर झाला होता म्हणून आज सकाळी सकाळी निघाले. आणि आम्ही सराफा गल्लीमधून आहे ना हे काही वस्तू घेतल्या होत्या, पाल आणि साप. मम्मीला सापसाठी आणि पाल तर अशीच घेऊन घेतली. घाबरव मधलं कोणाला पण. मी घाबरता का बेबे? कसं वाटतंय घरी येऊन? तिकडे राहायची इच्छा होती नाही मग. गाईस मी आता वेदला आणलेलं आहे आणि ना त्याच्या मोबाईलला आहे ना मी काय पाल चिपकवलेली आहे, म्हणजे असं उलटा ठेवून दिलेला आहे. बघा असं उलटा ठेवलेला आहे, तो येईल आणि बघू त्याचं रिॲक्शन काय असेल, तो घाबरतो की नाही. तुला काय वाटतं घाबरेल? मम्मी सोबत सापाच करू पण मम्मी भयंकर घाबरेल. बघ पार तुला एक रील सेंड केलेली ती बघ, वेदला पण गेलेली आहे. अरे दोन ट्युशन.
घाबरला गाईज. फायनली वेत घाबरला पालशी, नकली पालशी. हा प्रँक त्याच्यावर सक्सेसफुल झाला. आता आहे ना मम्मीवर बघू, मम्मी किती घाबरते. सेम तसंच करू, मम्मीच्या पण मोबाईललाच आपण पाल लावू आणि बघू. आणि साप आहे ना, सापाचा रात्री घरू पप्पा जेव्हा असते तेव्हा मला माहिती आहे भाई, मम्मी ना भयंकर घाबरेल साप आहे. बाहेर एकदम जोरात पाऊस आलेला आहे. आणि मम्मी मी काल तुला तो सापाचा व्हिडिओ टाकला होता, कसं वाटलं तुला? आम्ही झू मध्ये गेले होते. नाही का दादूने दाखवलं ना? काल आम्ही झू मध्ये गेले होते, तिथे साप इकडे होते ना, ते वडवड करत होते, तो व्हिडिओ टाकला होता मम्मीला. रात्री काय होईल गाईज. तर चला आता जेवण करून घेऊ. वरण भट्टी मस्त जेवण करू पोट भरून. आणि वेदला आहे ना बिलकुल आवडत नाही वरण भट्टी, काय माहित कब्र कब्र इच्छा नाही आहे. दादू तुला कसं वाटलं मग आम्ही? सापाला हात लावायचा आहे. मी तुला काय बोललो होता पार्थ, मम्मी अशीच घाबरेल म्हणून. फायनली हा प्रँक मम्मीवर पण सक्सेसफुल झाला. मी केव्हा ट्राय करत होतो पण ना मम्मी बघून घेत होती कशा ना कसं करून. मम्मीने एकदा ओळखून घेतलं पाल काढ म्हणे ती, पाल नाही म्हटलं ते बनाना चिप्स आणि घेतले होते ना, तर चिप्स हातात घेऊन घेतलं मम्मीला समजायला. गाईस आता वाजले रात्रीचे 10 आणि ना एवढी तगडी झोप लागली होती आणि एवढे भयंकर थकलेले होते ना आम्ही. मी तर 4:30 तास कार चालवली त्यामुळे माझा पाय खूप दुखत होता. मी झोपून गेला, माझ्यासोबत पार्थ पण झोपला होता. पण आम्ही जिथे नाश्त्याला थांबले होते ना तिथे याने पराठा खाल्ला, तर याला जास्त त्रास होतोय. एकदा उलटी झाली अजून परत दुसऱ्यांदा इच्छा होते पण तो करत नाही आहे. मी काय म्हणतो आता आहे ना आपल्याला मम्मीला घाबरायचं आहे. साप घेतलेला पाऊस आज आहे ना, पाऊस खूप पडला होता तर वरती सुकत नाही कपडे, तर मम्मीने इथे टाकून दिलेले आता सुकायला. जेवायला काय बनवलेलं आहे? खिचडी. मला तर जाणार नाही जेवण, मला पण कसं तरी होतंय एबीसीडी झालेली मला, एबीसीडी. हा त्यामुळे जाणार नाही मग मला जेवण. हो ना, त्या दिवशीच्या 4 दिवस चार दिवस आधीचा पनीर अंगारा खाऊ घालते मम्मी मला हॉटेलमध्ये. का ताजा ताजा भेटतो तुम्हाला? मग ताजे बनवून देता गरम गरम गरम. चार कशी आहे मम्मी तू? फूड फूड पॉइजन होऊन जाईल आम्हाला. हो हो मम्मी गॅरंटी घेते जसं की. आज कोणता गेम खेळायचा आहे तू सांग? कोणता तरी म्हटला होता ना हा, तो वाला क्वेश्चन तयार करा. हा चुकीचं उत्तर दिल्यावर याच्यामध्ये मग काय झालं आता? हा कबर. अरे हा याला तर त्रास होतोय, मला तर इच्छाच नाही गेम खेळायची. हे बघ तुला ना एक दाखवतो, इथे पाल बघितली ना तू घाबरली. मम्मी मुद्दाम घाबरते का ग तू? तू ते सोड आता, मला लवकर वाढ यार, तू लवकर वाढत, भूक लागलेली आहे. तुम्ही काय खाणार आहे? काय चालू आहे तुमचं? काय करताय असं? काहीतरी चालू आहे. हे बघ, हे बघ ग. नकली साप आहे तो मम्मी, नकली साप आहे.
म्हणून समजलं का मी तुला इकडे घडी घडी कावरा बोलवत होता. मी मागे पाना तेवढंच पप्पांनी ओढला ते ना. पप्पा मजा घेत आहे पप्पा. मग का ग मम्मी असली साप समोर आल्यावर काय होईल? म्हणून तिथे काहीतरी कारभार चालू होता दोऱ्यासाठी. नकली ना गं नाव काढल्या बरोबरच भीती वाटते. कसा बघितला माझा? पप्पांचीच आयडिया होती आई मम्मी दोरा वगैरे बांधून आपण असा घाबरो. मम्मीला पप्पांचीच होती आयडिया. आम्ही ना पप्पा दुपारी नाही नाही ऐकत आम्ही दुपारी तुला घाबरवणार होते पण पप्पा बोल मी म्हटलं नको रात्री घाबरू तुम्ही आल्यावर. नको रे मान लचकली ना रे माझी आधीच. त्याचे दोन तुकडे काय चार तुकडे होऊन जाते. अरे काही नको रे जाऊ दे काढून दे नको. काटे आले अंगाला एवढा काही नाही नकली तो तुझ्याच गळ्यात घालतो नकली. नको ना बाबा काय लावलं यांनी झू. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात.